शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि यानिमित्त बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी सकाळपासून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी केली आहे. थोड्याच वेळापूर्वी मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली तर उद्धव ठाकरेही काही वेळात तिथे येणार आहेत. दरम्यान आज माटुंगा इथल्या षणमुखानंद हॉलमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड या ऑडिओ बुकचं प्रकाशन करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे युतीबाबत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे युतीची शक्यता कमी होत असताना दुसरीकडे युती व्हावी अशी मनातील इच्छा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर वंदन करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे हिने. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त हे सगळे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमलेले आहेत. त्यांच्यामध्येच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीसुद्धा आहेत. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे आजच्या भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चेबद्दल, एकही राजकीय वातावरणाबद्दल काय सांगाल? उठसूट रोज नवीन भांडण युतीमध्ये पाहायला मिळत आहे, तुम्ही कसं पाहता? त्याच्यावरचा उपाय वर्तमानपत्र काही काळासाठी थांबवावीत, म्हणजे रोज नवीन भांडणं होणार नाहीत. पण सर, ह्या नेत्यांची पण इच्छा अशीच आहे कारण ते पण भांडणं करत असतात म्हणून वर्तमानपत्र वृत्त देत असतात. तर गेले काही दिवस पाहता सतत भांडणं चालू आहेत, एक ज्येष्ठ नेते म्हणून काय वाटत? मी कुठे भांडताना बघितले? मी ज्येष्ठ नेता आहे तर मी जे करतोय ते समोर ठेवावं, म्हणजे भांडणं वाढणार नाहीत. म्हणजे आताचे नेते कुठेतरी समोर ठेवायला कमी पडतात असा आरोप मी करणार नाही, कारण त्यांच्या बैठकांना मी हजर नाही. समाजाचं एका विशिष्ट दृष्टिकोनाने हित पाहणं हा राजकारणाचा उद्देश असतो. देशापासून दूर जाताना दिसतंय असं तुम्ही म्हणताय. मुंबई महापालिकेबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि भाजपची काही जागांबद्दल युती होत नाहीये. भाजप म्हणतंय आमचा अपमान होतोय, सेना म्हणतंय की भाजपचे नेते सतत आमच्यावर कुरघोडी करतायत. तुम्ही कसं पाहता, युती होईल किंवा नाही होईल, काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला निश्चित असं वाटतं 1+1=2 असतं. दोन पक्ष एकत्र आहेत की डबल मत होतात आणि त्यामुळे युती होणं हे फायद्याचं आहे, परंतु कोणीही अपमानास्पद वागू नये हा त्याच्याबरोबरचा दुसरा नियम आहे. या दोन गोष्टी पाळल्या तर भांडण होणार नाहीत. युती व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय? मी नाही, वर्तमानपत्र वाचून म्हणतोय मी. 1+1=2 होतात असं जरी जोशी सरांनी सांगितलं असलं तरी राजकारणात आता सध्या 1+1=2 होताना दिसत नाहीये. पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली, महाराष्ट्र. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली रिपोर्टर सोनाली शिंदे आता आपल्यासोबत आहे. सोनाली, आता तू मनोहर जोशी यांच्यासोबत बोलली आहे, त्यांनी युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे, पण त्याचबरोबर ही युती होताना किंवा चर्चा होताना कोणीही कोणाला अपमानास्पद वागणूक द्यायला नको असं सुद्धा म्हटलं, याचा नेमका अर्थ काय? एकूणच आपण पाहतोय की युतीची गणित जी आहे, युतीची खलबत्ता अजूनही सुरू होती. आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही आहे, पण अवघे 4 ते 5 दिवस फॉर्म भरायला राहिलेले आहेत. अशातच युतीचा जो निर्णय आहे तो होणं अपेक्षित आहे, पण अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा जर घटनाक्रम आपण पाहिला तर युती व्हावी अशी शिवसेना भाजपची नक्की इच्छा आहे का याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सतत एकमेकांवर कुरघोडी केल्या जात आहेत. मध्यंतरी थोडी पॉझिटिव्ह एक चर्चा होती, कारण भाजपने 114 जागांची मागणी केलेली, तर शिवसेना 95 ते 100 जागा द्यायला तयार होतं. भाजप 105 यायला तयार होतं, म्हणजे 5-10 जागांचा फक्त फरक होता. पण आत्ता जर शिवसेनेने भाजपला 60 जागा द्यायला जर शिवसेना जर तयार आहे तर यावरून खरंच प्रश्नचिन्ह तयार होतं की शिवसेनेला सुद्धा खरंच युती करायची आहे का. कारण मागच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वतःच्या 62 जागा आणि मित्रपक्षांच्या मिळून 69 जागांवर लढलं होतं. आता तर भाजपची ताकद आणखी वाढली आहे, अशात भाजपला केवळ 60 जागा ऑफर देणं हे कितपत योग्य आहे किंवा हे लॉजिकल आहे याचा विचार करावा लागणार आहे. भाजपकडून पण एकीकडे मुख्यमंत्री युतीबद्दल पॉझिटिव्ह दिसतात, पण दुसरीकडे किरीट सोमय आणि आशिष शेलार सतत शिवसेनेवर टीका करतात. त्यामुळे खरंच युती व्हावी का असं या दोघांना वाटतंय का हा खरा प्रश्न आहे. पण 2 दिवसात हे चित्र स्पष्ट व्हायला पाहिजे. कदाचित आज उद्धव ठाकरे याबद्दल आपली भूमिका जाहीर करतील, पण सध्या तरी चित्र दिसतंय की युती होण्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे. सौरभ, खरं सोनाली, सध्याची परिस्थिती बघता मनोहर जोशींना किती वाटत असेल की युती व्हावी तरी, पण युती होण्याची शक्यता मात्र खूप कमी आहे, कारण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधला तणावसुद्धा वाढत चालला आहे आणि चर्चासुद्धा आता कुठेतरी थांबली आहे. थँक्यू सोनाली या सगळ्या माहितीबद्दल.